शुभ प्रभात मैत्रिणींनो, सगळ्यांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि जे कोणी नवीन जुडले असेल त्यांचंसुद्धा अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे माझं अर्ली मॉर्निंग रुटीन, जे की सकाळी 4:30 ते 6 दरम्यानचं असतं. तर चला तर मग सुरू करूया. इथे मी 4:30 उठून फ्रेशसुद्धा झालेली आहे आणि इथे सुरू आहे माझं स्किन केअर रुटीन. आपल्यासाठी वेळ काढणं हे खूप जरूरी असतं. तर आपण आपल्याला दिवसामध्ये 24 तास मिळतात, पण त्यामध्ये सुद्धा आपण आपल्यासाठी अर्धा तास काढत नाही. तर आपल्यासाठी अर्धा तास मिळावा यासाठीच मी सकाळी 4:30 उठते आणि जवळपास 5 वाजेपर्यंत ह्या माझा स्वतःसाठीचा वेळ असतो, ज्यामध्ये असतं माझं स्किन केअर रुटीन, त्यानंतर असते माझी एक्सरसाइज आणि त्यानंतर असतं माझं थोडंसं प्रोटीनसारखा नाश्ता. तर ते काय काय असतं हे तुम्हाला समोर कळेलच. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. तर मैत्रिणींनो, इथे स्किन केअरमध्ये मी वापरत आहे माझं निव्याचं मॉइश्चरायझर. कारण आपण मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, त्यामुळे आपल्याला महागड्या वस्तू ह्या अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळे हे सोप्पंसं असं माझं स्किन केअर असतं. आणि इथे सुरू झालेलं आहे माझं एक्सरसाइज, जे की मी 15 मिनिट करते. मी प्रोफेशनलरीते मला काही एक्सरसाइज येत नाही, पण जेवढी मला येते आणि जे मला समजतं त्याप्रमाणे मी करते. आणि सकाळी उठल्यामुळे माझ्या स्वतःमध्ये मला खूप असा फरक जाणवत आहे की आपल्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहे. तुम्ही जर नसेल उठत सकाळी, तर प्लीज उठा आणि तुम्हीसुद्धा बघा की तुमच्यामध्येसुद्धा काय काय फरक येतो. फरक इतकाच पडतो की अर्धा तास आपली झोपही कमी होते, पण जर तुम्ही रात्री वेळेवर झोपल्या आणि सकाळी जर लवकर उठल्या तर तुम्हालासुद्धा एक अलगच अशी फ्रेशनेस वाटेल. तर प्लीज ट्राय करा. जवळपास 15 मिनिट एक्सरसाइज करते आणि त्यानंतर परत एकदा फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर 5 मिनिट शांत अशी बसते. एक्सरसाइज केल्यामुळं पोटसुद्धा खाली होते, तर मग पोटामध्ये काहीतरी टाकावं लागतं. त्यासाठी मी रात्रीच बदाम भिजत घालते, 5 बदाम भिजत घालते आणि 1 लोटा पाणी. 1 लोट्यामध्ये 2 ग्लास, जवळपास 2 ग्लास इतकं पाणी येतं. 2 ग्लास पाणी आणि 5 बदाम, जे की मी छिलके काढून बदाम खाते. कारण छिलक्यासहित जर आपण बदाम खाल्ली तर ती पचायला भारी जाते, त्यामुळं आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. कारण त्यामध्ये एक टॅनिम नावाचा असा पदार्थ असतो जो की पचण्यासाठी भारी जातो आणि त्यामुळे पित्ताचासुद्धा त्रास होऊ शकतो. तुम्ही जर छिलके काढून बदाम खाल्ल्या भिजत घालून, तर तुमच्या शरीरासाठी आणि स्किनसाठीसुद्धा खूप छान असतं. त्यामुळे मी हा प्रयोग यूज करते. नाश्ता वगैरे झाला, आता इथे मी करत आहे झाडझूड. यावेळेस मी डीप क्लिनिंग करत नाही कारण वेळ इतका नसतो, त्यामुळे मग इथे झाडून घेते आणि डीप क्लिनिंग करते ही दुपारची. झाडून झालं की मग पुसायला घेते फरची. तर पाण्यामध्ये टाकत आहे मी इथे मीठ आणि फिनाईल. तर मीठ काय टाकत आहे, तर रात्रभरामध्ये आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती येते ती मिठाने नाहीशी होते. आणि त्याचबरोबर जे जंतू असतात घरामध्ये, पूर्ण रात्रभर खूप असे जंतू आपल्या घरामध्ये वावर करतात, ते सुद्धा मरतात. तर त्यामुळे मी इथे मिठाचा वापर करत असते. सकाळी लवकर उठण्याचे खूप असे फायदे असतात, जे की आपले कामं लवकर लवकर होतात सकाळी एका तासामध्ये. कारण कोणीच उठलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला कामामध्ये कुठेच डिस्टर्ब होत नाही. तर एका तासामध्ये आपण घरामधले 50% कामं हे कम्प्लीट करून टाकतो आणि त्यानंतर उरतात 50% कामं. ते झाल्यानंतर आपण दुपारी खूप काही वेळ आपल्याजवळ असतो, जो की आपण काहीतरी आपली हॉबीज असेल ते पूर्ण करण्यासाठी काढू शकतो किंवा घरातली एक्स्ट्राची कामं करू शकतो. माझ्या मागे तर भरपूर कामे असतात, त्यामुळं मला सकाळी लवकर उठावं लागतं. जसे की गाईचे दूध काढणे आहेत. इथे बनवत आहे मी गाईचा चारा, ज्यामध्ये मी केलेलं आहे गरम पाणी आणि इथे आहे मकईचं पीठ. माझं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत छान असं हे मुरून जातं यामध्ये. सकाळी लवकर उठण्याची जर आपण सवय स्वतःला पडली ना,
एकदम कुठलीच गोष्ट ही शक्य नसते, थोडं थोडं करूनच शक्य होत असते. तर तुम्हाला जर अशी सवय नसेल लवकर उठण्याची, त्याला उठून बघा, एक दिवस बघा, दोन दिवस बघा, तीन दिवस बघा, तुम्हाला नक्की सवय पडेल. आणि हे झालं माझं दिनचर्या, हे झालं माझं रुटीन. तुमचं रुटीन कसं आहे कॉमेंटद्वारे नक्की कळवा. इथे बनवलं आहे मी आता चहा, कारण वाजलेले आहेत आता लगभग 6:45 झालेले आहे. तर चहा बनवला आणि यांच्यासाठी पाणी गरम केलेलं आहे पिण्यासाठी, यांना देते आणि मी खाली जाते. तर असं असतं मैत्रिणी माझं हे सकाळी रोजचं रुटीन, डेली अर्ली मॉर्निंग रुटीन. तर तुम्हाला हे कसं वाटलं कॉमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची खूप जास्त जरूरत आहे. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघण्यास आवडेल हे सुद्धा कॉमेंटद्वारे नक्की कळवा. तसा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया एका नवीनशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.